आपल्या सोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, सांगितलं की माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी आरक्षण नक्की देणार, शिवरायांची शपथ घेतली। कसं बघतं याच्याकडे मराठ्यांनी? आता ते भाजपबरोबर असल्यामुळे आणि भाजपनी जे 2014 आरक्षणाचं मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतची भूमिका मांडली होती, आता त्याला कंपेन्सेशन म्हणजे त्यांना केलंच पाहिजे। आता ते कसं करू शकतात याचा त्यांनी भूमिका मांडली नाही, त्यांच्याजवळ वेळ कमी आहे। जे अल्टिमेटम जरांगे पाटलांनी दिली त्या अल्टिमेटमला पण ते पूर्ण करू शकले नाही। आता खोटारड्या भाजपबरोबर गेल्यानंतर त्यांनी पण खोटी भूमिका मांडावी असं मला वाटतं की असं मांडू नये। जे आहे वास्तविकता ते समाजाच्या समोर त्यांनी मांडली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने केली होती, पण त्या काळामध्ये ते कर्जमाफी पूर्ण करू शकले नाही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या ढेटालाही धक्का लागला तरी मी हातकलम करेल अशी भूमिका होती, पण आज याच्या काळामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं हे लोक राजकारण करता येत आहे अशा खोट्या चपटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घेऊ नये, एवढाच आमचा सल्ला आहे। त्यांनी दिली कसे देतील ते आता आम्हाला माहिती नाही, तर ते त्याचं आता ते कारण की जातीनिहाय जनगणनेचा त्यांना विरोध आहे। आता विरोध आहे, देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की गरिबी जात आहे, त्यामुळे आता हे कुठल्या आधारावर काय करतात, कारण की अखरी ही संविधानिक व्यवस्थेच्या मार्गातून जावं लागेल आणि कुठल्या प्रकारे देऊ शकतात त्याला मर्यादा आहे 50%। लोकसभेमध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की 50%च्या मर्यादा संपवा। आज जरांगे पाटील यांचा अल्टिमेटम काल संपला, आज पुन्हा उपोषणावर बसण्यावर ठाम आहे ते? बिलकुल, आता त्यांना यांनी 10 वर्षाच्या पहिले जे काही आश्वासन दिले त्याची पूर्तता भाजपने करावी। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।